वराडे तालुका कराड येथे मनोजदादा घोरपडे युवा मंचच्या वतीने शनिवारी 14 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन स्वाभिमानी सखी महिला मंचच्या अध्यक्षा समताताई घोरपडे व तेजस्विनी घोरपडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वराड येथील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. मनोजदादा घोरपडे युवा मंचच्या वतीने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना समताताई घोरपडे व तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या, आज वराडे या गावामध्ये मनोजदादा युवा मंचच्या माध्यमातून जे मोतीबिंदू शिबिर आयोजित केलं त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गावातील लोकांनी महिलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तसेच या शिबिराच्या माध्यमातून देसाई हॉस्पिटल पुणे येथे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन्स करून दिले जातात. तसेच मोफत चष्मे वाटप केलं जातं आणि मोफत नेत्र निदान केलं जातं. आज वराडे येथे मनोजदादा युवा मंच त्याच पद्धतीनं स्वाभिमानी महिला सौखी मंच आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीनं जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. या अगोदर देखील मनोजदादांनी कराड उत्तर मध्ये अशा पद्धतीची शिबिरं राबवलेली आहेत आणि जी 100% सक्सेसफुल झालेली आहेत. या माध्यमातून आज कराड उत्तर मध्ये जवळपास 18,000 जास्त अशी यशस्वीरित्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं मोफत चष्मे वाटप देखील करण्यात आलेलं आहे. आज ज्या पद्धतीनं मनोजदादा समाजसेवा करत आहेत त्यामध्ये या शिबिराच्या प्रमाणेच अजून शेतकऱ्यांसाठी मोफत औषध फवारणी पंप, त्याच पद्धतीनं घरगुती आता शक्तीचं वाटप, त्याच पद्धतीनं शिलाई मशीन याचं देखील सवलतीच्या दरामध्ये वाटप करण्यात येत आहे आणि त्याचा देखील संपूर्ण कराड उत्तर मधील जनतेने चांगल्या पद्धतीनं लाभ मिळवून घेतलेला आहे. स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून आज शासनाच्या सर्व योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज मनोजदादांच्या माध्यमातून समताताईंच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी महिला सखी मंच मार्फत अतिशय यशस्वीरित्या आम्ही करत आहोत आणि यासाठी सर्व महिलांचा देखील अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि अशा पद्धतीचा सर्वांचे आशीर्वाद आणि साथ या पुढच्या काळात देखील मनोजदादांना मिळावी अशी या निमित्तानं मी सदिच्छा व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आजचं हे शिबिर सक्सेसफुल करण्यासाठी देसाई हॉस्पिटलची सर्व टीम, आमचे मनोजदादा युवा मंचचे सर्व कार्यकर्ते, वराडे गावचे सरपंच, सर्व ग्रामस्थ, मनोजदादा युवा मंचचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचा आभार मानते.